नमस्कार वाईडी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच्या बैठकीत उदय सामंत सरांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत जी पण काही बैठक झाली आहे त्यामध्ये नेमकं काय चर्चा करण्यात आली आहे ते आता आपण बघणार आहोत या पुढच्या व्हिडिओमध्ये. परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेणं शक्य नाही, सोप्या पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे आणि परीक्षेसाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. कुलगुरूंकडून त्यांच्या भागातल्या स्थितीचा आढावा घ्यायचा होता असं राज्याचे शिक्षण मंत्री म्हणत आहेत आणि कोविडच्या स्थितीत विद्यार्थ्यांना थेट परीक्षा केंद्रावर बोलावून परीक्षा घेणं आता शक्य नाही आहे असं कुलगुरूंचं म्हणणं आहे. अनेक कुलगुरूंनी असंच मत मांडलेलं आहे, विद्यार्थ्यांना त्रास न होता सोप्या पद्धतीनं परीक्षा कशा घेता येतील याचा अहवाल देण्यासाठी आता एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची सोप्या पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल त्यासाठी त्यांना वेळ दिला जाईल. परीक्षा कशी घ्यायची यासाठी नेमलेली ही समिती सोमवारी आपला पहिल्या मुद्द्याचा अहवाल देतील आणि यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येईल का हा मुद्दा असेल. त्यानंतर परीक्षा कशी घ्यायची याबाबत समिती इतर कुलगुरूंशीही विद्यार्थ्यांबरोबरही चर्चा करणार आहे. सध्याची जी कोविडची परिस्थिती आहे ती डायरेक्ट विद्यार्थ्यांना सेंटरला बोलवून परीक्षा घेण्यासारखी नाही आहे अशा पद्धतीचं मत आता देखील कुलगुरू महोदयांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. 13 कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आजच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या अनुषंगानं एवढंच मला सांगायचं आहे की सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये कशी परीक्षा देता येईल यासाठी आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. परंतु याच्यामध्ये एक मत मात्र असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं एक्झामला सामोरं जावं लागणार आहे. आणि याच विषयावर आणखी चर्चा करण्यासाठी सध्या आमचं प्रतिनिधी दीपक भातुसे थेट आपल्या संपर्कात आहेत. दीपक, अत्यंत महत्वाची या क्षणाची बातमी, कालच्या निर्णयानंतर आज राज्यातलं हे मत आहे, राज्य सरकारकडून हे मत व्यक्त केलं जातं. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं परीक्षा द्यावीच लागणार आहे, परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. समिती त्यासाठी आता कुलगुरूंची नेमण्यात येणार आहे, काय काय नेमकं दीपक सामंत म्हटलेले आहे. अनुभव, प्रामुख्याने काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकार समोर हाच प्रश्न होता की परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संभ्रम होता की आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आपल्या परीक्षा कशा पद्धतीने होणार. राज्य सरकारने काल निकालानंतर आज तात्काळ यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 कुलगुरूंबरोबर चर्चा केली आणि कशा पद्धतीने परीक्षा घ्यायची यासंदर्भात ही चर्चा होती. प्रामुख्याने कुलगुरूंचं एक मत आहे की प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलावून परीक्षा घेणं शक्य नाहीये, कारण कोविडचा त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे वेगळ्या विचारांचा पर्यायांचा विचार राज्य सरकार करतं. युजीसीने 5 पर्याय दिले आहेत, आता त्या 5 पर्यायांमधल्या प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणं शक्य नाही असं जर कुलगुरूंचं म्हणणं आहे, त्या अर्थी विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाहीये. आता उरलेले जे पर्याय आहेत, एक तर ऑनलाईनचा पर्याय असू शकतो, मात्र ऑनलाईनसाठी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं विद्यापीठांकडे नाहीये की प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे ओपन बुक आणि असाइनमेंट बेस अशा दोन मुद्द्यांवर आता कदाचित सरकार विचार करेल, कारण विद्यार्थ्यांची सुद्धा बहुतांश मागणी आहे की ओपन बुकद्वारे परीक्षा घ्यावी किंवा असाइनमेंट द्यावी विद्यार्थ्यांना आणि असाइनमेंट सबमिट करायला सांगाव्यात कॉलेजला, घरी विद्यार्थी असाइनमेंट पूर्ण करतील, या दोन पर्यायांचा आता राज्य सरकार विचार करत आहे. त्यामुळे आता या परीक्षा 30 सप्टेंबरपर्यंत होणार की नाही त्यासंदर्भातला सुद्धा संभ्रम सोमवारी दूर होईल, कारण कुलगुरूंची जी समिती बनवलेली आहे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ते सोमवारी त्यासंदर्भातला आपला अहवाल देतील आणि 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य आहे का ते सांगतील. आणि त्याच्यानंतर दुसरा जो विषय असेल की परीक्षा कुठल्या पर्यायाने घ्यायची त्याच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात साधारणतः निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र अनुपमा, आपण विद्यार्थ्यांना हे ठामपणे सांगू शकतो की प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर त्यांना जावं लागणार नाहीये, कारण कुलगुरूंनी त्याला विरोध केलेला आहे, स्वतः राज्य सरकार सुद्धा तेच मत आहे. आणि दोन पर्यायांचा राज्य सरकार इथे विचार करू शकतं, एक ओपन बुक द्वारे परीक्षा किंवा असाइनमेंट बेस्ड परीक्षा. थोडक्यात दीपक, परीक्षा होणार आहेत अर्थात त्याचं स्वरूप हे बदललेलं असू शकतं आणि याबाबतचा सगळे जे तपशील आहेत ते आता सोमवारीच आपल्याला कळतील, कारण कुलगुरूंची जी समिती आहे तो अहवाल देईल. धन्यवाद दीपक दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका.